आणि या व्हिडिओला आता आपण रेंडर करणार आहोत, म्हणजे फायनल आउटपुट मध्ये सेव्ह करणार आहोत. तर ज्या वेळेला आपण हे रेंडरचं बटन इथलं दाबतो त्याला आपण म्हणतो एक्सपोर्ट व्हिडिओ, काही सॉफ्टवेअरमध्ये त्याला रेंडर म्हणतात. तर ते जेव्हा आपण बटन दाबतो त्यावेळेला आपल्याला हा डायलॉग बॉक्स येतो. इथे तुम्हाला ते कुठे सेव्ह करायचे ते विचारते, फाईलचं नाव विचारते. फाईलचं नाव तर बरोबर आहे पण लोकेशन आपलं कुठलं असणार आहे आता, व्हिडिओ रेंडर. आणि सिलेक्ट दिस फोल्डर म्हणणार ते, म्हणजे ते या फोल्डरमध्ये या नावाने सेव्ह करणार आहे. आता तुम्ही जेव्हा इथे येता तेव्हा थोडा टेक्निकल भाग येतो. इथे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आणि तेच परत परत वापरायचं आहे. तर इथे मी तुम्हाला सांगतो की वेब ह्या कॅटेगरीमधली प्रोफाईल सिलेक्ट करा. त्यानंतर इथे यूट्यूब एच डी नावाचा एक CPU टार्गेट आहे तो सिलेक्ट करा. व्हिडिओ प्रोफाईल आपली जी आत्ता 1080p दाखवते त्याऐवजी आपण घेणार आहोत 720p 30fps ही आपली प्रोफाईल असणार आहे. आणि क्वालिटी हाय ठेवा, ठीक आहे. जर तुम्हाला वाटलं की फाईल साईज खूप जास्त होती आहे तर आपण त्याच्यावर दुसरा उपाय काही करू शकतो, पण इथे हायच ठेवा. एक्सपोर्ट. आता ह्याला वेळ लागणार आहे किंवा कदाचित पटकनही होईल. माझ्या PC वरती साधारणपणे ज्याचं कॉन्फिगरेशन 4GB रॅम नंतर सेकंड जनरेशनचा i5 असं अगदी बेसिकवालं आहे त्याच्यावरती 1 मिनिटाला साधारण 1.25 मिनिट रेंडरिंगला घेतो. आपला 2 मिनिटाचा व्हिडिओ आहे, बघूया किती वेळ लागतो. तर हे रेंडरिंग तुम्ही रात्री व्हिडिओ एडिटिंग झाल्यानंतर रात्री उशिरा रेंडरिंगला लावलात आणि झोपून गेलात तरी चालतं, सकाळी तुम्हाला फ्रेश व्हिडिओ बघायला मिळेल. आता हे रेंडरिंग पूर्ण झालंय, आपण बघूयात हे कसं झालंय ते तयार. तर या फाईलची साईज झाली आहे 174 MB. नॅचरली व्हॉट्सअप किंवा इतर गोष्टींवर पाठवण्यासाठी एवढा साईज उपयोगाचा नाही. युट्यूबवरती मात्र नक्कीच जाऊ शकतो. आपण याची क्वालिटी बघूया. About different solid shapes. Can we name them again? Which shape is this? Yes, this is a cuboid. Aapla pahila transition complete zala. It's a cylinder. This is a cone. Title ala. And this is a sphere. Title kela. Two. And ito thank you. Any corner. So, aapla video vyavasthit render zalela hai. फक्त एकच आहे की त्याची साईज खूप मोठी आहे. व्हिडिओला कॉम्प्रेस करण्यासाठी आपल्याला एक सॉफ्टवेअर लागेल, ते आहे हँडब्रेक. हँडब्रेकमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ वेगवेगळ्या साईजेसना रिसाईज आणि कॉम्प्रेस करून मिळतात. त्याच्यामध्ये रेडीमेड प्रिसेट्स आहेत त्यामुळे तुमचं काम सोपं होतं. तर इथे तुम्ही ते डाउनलोड करू शकता handbrake.fr या वेबसाईटवर. या वेबसाईटवर जाऊनच ते डाउनलोड करा आणि ते इन्स्टॉल करा, त्यानंतर मग आपण ते कॉम्प्रेस कसं करायचं ते बघणार आहोत. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, हा व्हिडिओ ड्रॅग आणि ड्रॉप करायचा आहे याच्यात. आपला व्हिडिओ 720p आहे इथे आपल्याला पाहायला मिळेल ते डायमेन्शन्समध्ये. तो आपल्याला 720p फास्ट किंवा व्हेरी फास्ट कुठल्याही प्रोफाईलला सिलेक्ट करून, हे त्याचे प्रिसेट्स तुम्हाला इथनं पाहायला मिळतील, हे दिसत नसतील तर, ते सिलेक्ट करून आपल्याला त्याचं लोकेशन परत आपलं जे रेंडर फोल्डर आहे ते द्यायचंय. आणि आता बघितलं तुम्ही तर हा M4V म्हणजे MP4 चा M4V फॉर्मॅट होणार आहे, जो अजून लेटेस्ट आहे
आणि त्याच्यामध्ये तो आपल्याला आता एनकोड करून देईल. आणि ते झाल्यानंतर आपण बघूयात की याची फाईल साईज काय होते. मित्रांनो, हा जो भाग आहे हा कुठल्याही व्हिडिओला अप्लाय होतो. तुमच्याकडे समजा एखादा व्हिडिओ असेल की जो मला पाठवता आला नाहीये कारण त्याचा फाईल साईज खूप मोठा आहे किंवा तो ऑप्टिमाइज्ड नाहीये, तर तुम्ही त्यासाठी हे हँडब्रेक टूल वापरू शकता आणि ते व्हिडिओचा फाईल कॉम्प्रेस करून तुम्हाला देईल आणि मग ते तुम्ही कोणालाही पाठवू शकाल. ह्या सॉफ्टवेअरमध्ये आपल्याला वेगवेगळ्या यूजनुसार ह्याच्यामध्ये प्रोफाईल्स बघायला मिळतात. जुन्याही काही आहेत आणि विविध डिव्हायसेसच्यानुसार किंवा वेबसाईटच्या प्रोफाईलनुसार तुम्ही हे व्हिडिओज कॉम्प्रेस करून पाठवू शकता. एक लक्षात घ्यायचं की जेवढा आपण फास्ट एन्कोडिंग करतो तेवढा आपलं क्वालिटी उतरण्याची शक्यता वाढत जाते. त्यामुळे ह्याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे बघा, फास्ट, व्हेरी फास्ट किंवा सुपर एच क्यू. एच क्यू म्हणजे हाय क्वालिटी, त्याच्यामध्ये जास्तीत जास्त डेटा सेव्ह केलेला असतो. हे आपलं एन्कोडिंग झालेलं आहे. आपण आपल्या विंडोमध्ये बघूयात. ह्याची साईज होती 174 MB. ह्याची साईज झालेली आहे 18 MB, म्हणजे जवळपास 10% फक्त साईज आहे त्याची. आधीच्या फाईल साईजच्या 10% साईज आहे, पण फाईलचा आकार म्हणजे चित्राचा आकार तेवढाच आहे. आणि हा व्हिडिओ आपण युट्यूबवर किंवा इवन व्हॉट्सअपवर सुद्धा सहज पाठवू शकतो. लक्षात आलं का तुमच्या की आपण इतक्या सोप्या पद्धतीने आणि फ्रीमध्ये प्रोफेशनल लेवलचा व्हिडिओ बनवू शकतो. थोडी अजून प्रॅक्टिस ह्याच्यामध्ये जर तुम्ही केली तर चांगलं व्हिडिओ एडिटिंग तुम्ही करू शकाल. तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कळवा. या व्हिडिओमध्ये मी बऱ्यापैकी माझे एफर्ट्स द्यायचा प्रयत्न केला आहे, तुम्हाला काही देण्याचा प्रयत्न केला आहे. जर तुम्हाला समजलं असेल तर ते वापरा, जर नसेल समजलं तर कमेंट्समध्ये मला सांगा की तुम्हाला काय अडचण आहे ते, मी त्याचा नक्की सोल्युशन द्यायचा प्रयत्न करेन. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये अजून एका व्हिडिओ एडिटिंग सॉफ्टवेअर बरोबर. तोपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ मराठीत आहे त्यामुळे सगळ्यांना समजायला सोपा जाईल अशी आशा आहे. या चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओजची अलर्ट्स येत राहतील. धन्यवाद. Thank you.